दुचाकी चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून गजाआड करण्यात आली असून त्यांच्याकडील चोरीतील 35 दुचाकी जप्त करून विधी संघर्षग्रस्त बालकासह चौघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई टोळी विरोधी पथकाने केली. शामराव उर्फ श्याम वसंत ढगे वय 24 वर्षे, राहणार गंगानगर, तालुका किनवट. सय्यद फिरोज सय्यद नुसरत अली वय 21 वर्ष, राहणार शास्त्री नगर आर्णे. अब्दुल कादर मोहम्मद इकबाल धारीवाला वय 32 वर्ष, राहणार शास्त्री नगर आर्णे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी संशयित आर्णे आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून माहूर रोडवर सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. विचारपूस केली असता दुचाकी चोरीची कबुली त्यांनी आर्णीत आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून माहूर रोडवर सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. विचारपूस केली असता दुचाकी चोरीची कबुली त्यांनी दिली. आर्णी शहरातील विविध ठिकाणाहून 35 दुचाकी जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत 13,60,000 रुपये इतकी आहे. श्याम ढगे विधी संघर्षग्रस्त बालक सय्यद फिरोज हे दुचाकी चोरी करायचे आणि अब्दुल कादर खरेदी व्यवहारात महत्वाची भूमिका बजवायचा. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, एलसीबीचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकूर, संजय दुबे, योगेश गटलेवार, गणेश देवतळे, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशिष गुल्लाने, विनोद राठोड, प्रवीण मेंगरे, आकाश सहारे, श्रीधर शिंदे, जयंत शिंदे, शशिकांत चांकरे, यशवंत जाधव, राहुल दुकंडवार, गौरव ठाकरे, राजकुमार कांबळे आदींनी केली. 35 मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत चोरीची. आउट ऑफ दिस 35 हिरो होंडा पॅशन 13, बजाज डिस्कवर 2, यमहा 1, होंडा शाईन 5, पल्सर 1, बजाज बॉक्सर 1, हिरो होंडा स्प्लेंडर 8, हिरो होंडा डिलक्स 4, अशा टोटल 37 मोटरसायकल किंमत 13,60,000 अंदाजा अशा आतापर्यंत जप्त केलेला आहे. अजूनही आता अटक केलेल्या आहे आणि पुढील इंटरॉगेशन चालू आहे, अजूनही मिळण्याची शक्यता आहे. आणि यापैकी यवतमाळ, चंद्रपूर, आदिलाबाद, नांदेड, परभणी सर्व ठिकाणी इथून आता जे गुन्हे जाताला आहे तिकडून आता रिकवरी झालेल्या आहे. या व्यतिरिक्त पण काही मोटरसायकल केसेसला FIR डिटेल्स आतापर्यंत मिळाला नाही. आम्ही संबंधित वाहनधारकांना संपर्क करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. म्हणजे संपर्क झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्याबद्दल अधिक माहिती मिळेल.